या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली, कारण या प्रकरणातली मुख्य आरोपी असलेली रिया चक्रवर्ती जी सुशांतची प्रेयसी आहे, गेल्या 7 तासांपासून रियाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात तिच्यावर सध्या ईडीकडून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. रियाचा भाऊ वडिलांची सुद्धा ईडीकडून चौकशी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडी ही सगळं चौकशी करते. खरं तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावरून अनेक संशय निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान जे 17 कोटी त्याच्या अकाउंटवर होते, 15 कोटी काढले गेले असे आरोप झाले आणि त्यानंतर तिची ही चौकशी सुरू झालेली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, 7 तासांची चौकशी, 7 तासांच्या प्रश्नांच्या सरबतीनंतर रियाच्या चौकशीतून काही धागेदोरे मिळू शकलेत का? खुलास, ही जी चौकशी आहे ही प्राथमिक चौकशी आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार रियाने ज्या कंपन्यांवरती ती, तिचे कुटुंबीय आणि तिचे जे मित्रमंडळी होते, हे सगळे लोक ज्या कंपन्यांवरती संचालकपदी होते त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती जी आहे ती ईडीनं घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये 2 तास चौकशीनंतर रिया चक्रवर्तीचा भाऊ जो आहे शोध चक्रवर्ती, त्याला ईडीनं थोडी सूट दिली होती. असं कळतंय की तो त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्या ठिकाणी गेला होता आणि तिथून त्याने काही कागदपत्र आणि काही डिजिटल वस्तू ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत, याची मागणी ईडीनं केली होती. ईडीनं एक लिस्ट दिली होती, ज्या लिस्टनुसार ही चौकशी करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्यांची कागदपत्र असतील किंवा काही डिजिटल वस्तू असतील, म्हणजे लॅपटॉप, मोबाईल किंवा काही डिव्हाइस असतील, ह्या वस्तूंची त्या ठिकाणी गरज असते. खरं तर ह्या 7 तासाच्या चौकशीमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार फक्त रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती आणि श्रुती मोदी या तिघांचीच जास्त करून चौकशी झालेली आहे. ईडीचा पूर्णपणे फेस या संपूर्ण चौकशीमध्ये एकच आहे, तो म्हणजे 18 कोटी तुमच्या कंपनीच्या 2-3 कंपन्यांच्या अकाउंटमध्ये होते. त्यापैकी गेल्या काही महिन्याभरातच जवळपास 15-16 कोटी रुपये जे आहेत ते वळते करण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कॅश. याच मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात ही चौकशी होतीये आणि यातून रिया काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं आहे. एक प्रचंड मोठं गूढ सध्या निर्माण झालेलं आहे सुशांतच्या मृत्यूभोवती आणि हे गूढ उकळण्यात आजच्या या चौकशीतून काही धागेदोरे मिळतात का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिमा, या सगळ्याबद्दल जेव्हा ईडीनं बोलवलेलं आहे, ईडीनं प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे, कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत जे ईडीला रियाकडून जाणून घ्यायचे आहेत आपण एक नजर टाकूयात. खरं तर रियाकडून अपेक्षित आहे की पॅन कार्डची माहिती सुद्धा ईडीला हवी आहे, त्याचबरोबर कंपनीचा TI नंबर असेल, कंपनीचा DI नंबर जे व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, उत्पन्नाचं साधन कोणतं आहे यांचं ते सुद्धा महत्त्वाचं आहे, आयकर विवरणपत्र ती भरत होती का त्याच्या संदर्भातली काय माहिती आहे, गेल्या 5 वर्षातील आयकर विवरणपत्र भरल्याची माहिती तिला द्यावी लागणार आहे, किती कंपन्यांमध्ये संचालक ती आहे ही सुद्धा तिला माहिती द्यावी लागणार आहे, तुमच्या कंपनीत कोणतं उत्पादन घेतलं जातं, हा जो काही व्यवहार होत होता तो कुठल्या उत्पन्नावर होत होता हे सुद्धा जाणून घ्यायचं ईडीला, कंपनीची एकूण उलाढाल किती आहे हा सुद्धा प्रश्न रियाला विचारला जाणार आहे, किती बँकेत खाती आहेत आणि त्यात किती रक्कम आहे हे सुद्धा ईडीला जाणून घ्यायचं रियाकडून. पण याचबरोबर रिया आणि सुशांत या दोघांच्या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तिला विचारायचे आहेत. तुमच्या नावावर किती संपत्ती आहे हे रियाला ईडीचे अधिकारी विचारतील. 3 वर्षापूर्वी किती संपत्ती होती हेही जाणून घ्यायचं आहे, कारण सुशांत आयुष्यात आल्यानंतर किती संपत्ती वाढली हे जाणून घ्यायचं आहे. परदेशातील बँकेत खातं किंवा संपत्ती आहे का हा सुद्धा प्रश्न रियाला विचारला जाईल. भावाचा व्यवसाय काय आहे त्याची कंपनीविषयी तुम्हाला काही माहिती आहे का हे सुद्धा रियाला विचारलं जाणार आहे. कुटुंबाच्या संपत्तीची माहिती सुद्धा रियाला आज द्यावी लागणार आहे. पासपोर्ट आणि परदेशी दौऱ्याची माहिती सुद्धा ईडी रियाकडून घेईल आणि त्याच्यातून काही धागेदोरे मिळतात का, परदेशी दौऱ्यानंतर केल्या खर्चाची माहिती द्या, कारण आतापर्यंतच्या ज्या ट्रीप झालेल्या होत्या त्याची सगळं खर्चाची जबाबदारी ही सुशांतकडे होती, त्यामुळे सुद्धा ही माहिती ईडीसाठी महत्त्वाची असणार आहे. आपण बघूया की ईडी कुणाकुणाला प्रश्न विचारणार आहे, ईडीचा हा फास कुणाकुणाभोवती आहे. रिया चक्रवर्ती प्रमुख आरोपी, इंद्रजित चक्रवर्ती वडील शोव, त्यानंतर भाऊ
शौमिक चक्रवर्ती, श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा हा सहाय्यक आहे, तिचा मित्र आहे रियाचा, त्याची सुद्धा चौकशी झालेली आहे आणि काल रात्री त्याला 12 वाजता चौकशीतून सोडण्यात आलं, पण काय समोर आलं हे मात्र काही कळू शकलेलं नाही आहे। दरम्यान हे सगळं राज